नमस्ते, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्र ग्रीन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। साने गुरुजी उद्यानाचे उद्घाटन झाले तरी आपली जबाबदारी संपलेली नाही असे म्हणत काल नगराध्यक्ष सुरेखाताई खेराडे आणि नगरसेवक परिमल भोसले यांनी उद्यानात येऊन मुलांशी आणि पालकांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्याबरोबर बापू साडवीलकर, राजू खातू आदी कर्मचारी उपस्थित होते। नगराध्यक्ष खेराडे यांनी यावेळी पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। पालकांनीही त्यांना धन्यवाद देत उद्यान सुरू झाल्याने मुलांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे सांगत काही सूचनाही केल्या। यावेळी विजेंद्री न्यूज ने ही काही पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। मी आहे शबनम रफीक अगबानी। हो, आम्हाला हे सगळं पाहिजेच होतं आमच्या पोरांसाठी, आमच्यासाठी आमचं माइंड फ्रेश व्हायला पाहिजे। हे साने गुरुजी झालंय ते मस्त बेस्ट वाटतंय आम्हाला। आणि काय थोडंसं चेंजेस झालं ना आमच्या पोरांना पण असंच पाहिजे होतं ते भेटलं आम्हाला चिपळूणमध्ये। हा साने गुरुजी गार्डन खूप चांगलं आहे, आवडलं सगळ्याला। आणि ते सगळं नवीन नवीन आहे, पहिले खूप जुना झाला होता, आता नवीन केलं सगळं, तर खूप चांगला वाटतो इथे। खूप अभिनंदन वाटतंय आम्हाला। वेदर पण खूप चांगलं आहे इथे आणि संध्याकाळी बसायला पण चांगलं आहे। कसं वाटली तुम्हाला हे बागी? अतिशुद्ध फर्स्ट क्लास आहे। चुकणार ते पहिल्यांदाच असं मी बघितले, थोडं चांगली सुविधा चांगली इथे, डेकोरेशन वगैरे फर्स्ट क्लास केलं, अतिसुंदर आहे। तुम्ही आता तुमच्या नातवाला घेऊन आला इथे, कसं काय ना त्याने एन्जॉय केला का इथे? फोटो वगैरे एन्जॉय केले। अरे एन्जॉय केलास का तू इथे? हां, काय नाव तुझं? सियान जमीर झिंगू। सियान जमीर झिंगू। अच्छा, आपल्या चिपळूणची वैभवशाली परंपरा जपणारं साने गुरुजी उद्यान आज लहान मुलांच्यासाठी खुलं झालेलं आहे आणि खरोखरच आनंद झालेला आहे। कारण या साने गुरुजी उद्यानाचं जे सुशोभीकरण झालेलं आहे ते लहान मुलांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, चैतन्यानं। आज जर आपण आजूबाजूला पाहिलं तर मुलं अत्यंत आनंदानं खेळतायत, बागडतायत, वेगवेगळे प्राणी किंवा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी जे या ठिकाणी आहेत, या खेळण्यांच्या माध्यमातून मुलांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते। आणि हे ऊर्जा निर्माण करण्याचं काम आपल्या चिपळूण नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, त्याचबरोबर चिपळूण नगराध्यक्षा आणि त्याचबरोबर आपल्या चिपळूण नगरीसाठी जे जे महनीय व्यक्ती या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत त्यांना खरोखरच त्यांचे आभार मानावेसे वाटतात। आणि खरोखरच या साने गुरुजी उद्यानानं एक मोकळा श्वास घेतलेला आहे आणि मुलांच्या वाढीसाठी, सर्वांगीण विकासासाठी हा साने गुरुजी हे उद्यान एक मोलाचा टप्पा दिसेल असं मला या ठिकाणी वाटतं। नमस्कार, मी इथे आज कालच या गार्डनचं साने गुरुजी उद्यानचं ओपनिंग झालं, त्याने काल आम्ही येऊ शकलो नाही, पण आज आम्ही आवर्जून इथे भेट देण्यासाठी आलो। माझी मैत्रीण अंजली, शीतल आणि सुप्रिया, एकंदरीत ह्या गार्डनचं नूतनीकरण झालं, पण त्याचं मी क्रेडिट आपल्या डॉक्टर यतीन जाधव यांना मी देईन। कारण त्यांच्या प्रयत्नातून नेरोलॅक कंपनीने त्यांनी हे करून त्यांच्या प्रयत्नातून इथे फंड त्यांनी इथे मिळवून दिला नगरपालिकेला आणि छान एकंदरीत केलं आहे। फक्त मला थोडंसं एवढंच आहे की इथे थोडंसं ग्रास अजून थोडंसं हे व्हायला पाहिजे ग्रासिंग, बाकी ओवरऑल छान केलं आहे। बाकी जे मनोगत बाकीचं ऑब्झर्वेशन माझी मैत्रीण शीतल ती करेल, तिला कसं वाटतं ते सांगते।
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे चिपळूणसाठी साने गुरुजी उद्यान म्हणजे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आम्ही लहानपणापासून जर मला जेव्हा कळते तेव्हापासून बघतो आहे. म्हणजे आम्ही ॲक्च्युली खेडेगावात राहायचो पण चिपळूणमध्ये जायचं तर दुपारचा डबा खायला साने गुरुजी उद्यानातच यायचो बाकीची सगळी कामं. त्यामुळे साने गुरुजी उद्यान मधल्या काळात बरेच दिवस बंद होतं आणि गार्डन म्हटलं की एक विसाव्याचं ठिकाण जे दिवसभराचं थकवा आपण येऊन इथे रिलॅक्स होतो. तर ही काळाची गरज आणि चिपळूणची गरज होती हे उद्यान परत सुरू करणं. त्यामुळं त्यासाठी चिपळूणला आणि ज्या कुणी ह्या गार्डनला सपोर्ट केलं त्या सगळ्यांना थँक्यू. नमस्कार, मी सुप्रिया गुरव म्हणजे मूळची सुप्रिया कदम. मी माझं बालपणच त्या बागेमध्ये आमचं गेलेलं आहे. मी शेजारच इथे माझं माहेर असल्यामुळे रोज संध्याकाळी इथेच खेळायचं बागडायचं चंदूमामांकडची भेट खायची आणि घरी जायचं हा आमचा रोजचा दिनक्रम. आणि इथे आत्ता बसल्यावरसुद्धा जे शाळेचे आणि बालपणाचे सगळे दिवस आत्ता आम्हाला आठवत आहे. आत्ता हे जे गार्डनचं तर नवीन रूप आपण समोर बघतो आहे तर मी खरोखरच नेरोलाईटचे देशमुख सर आणि खेराडे मॅडम यांचं मनापासून मी आभार मानेन की त्यांनी खूप मेहनतीने आणि लक्षपूर्वक हे काम केलेलं आहे. आणि आता ही लहान मुलं जी बागडताना आपण बघतो आहे खरोखर त्यांचं खूप करायचं वाटतं की चिपळूणमध्ये हा चिपळूणचं सौंदर्य आणि सुशोभीकरणात एक नवीन भर पडलेली आहे. जे मुळापासून आपलं चिपळूणचं सुंदर आहे आणि त्यात साने गुरुजी उद्यान खूप जुनं आहे आणि त्यात इतकं सुशोभीकरण करून झाल्यानंतर लहान मुलांना इतका आनंद आणि छान बागडता येतं आहे याचा आनंद सगळ्यांनाच आहे. आणि अजून ह्याच्यात खूपच सुधारणा करता येतील आणि मला वाटतं की मॅडम आणि याचे विशेष आभार. मॅडम आणि हे सगळेजण करतील एवढं मी म्हणते आणि मी सांगते. नाही पण हा बदललेला लुक खूप सुंदर आहे आणि तो आम्ही एन्जॉय करतो आहे. खरंच आम्ही आमच्या वेळातला वेळ काढून आज इथे एकत्र हवेत आणि ते खरंच आता आम्ही फक्त ही वेळेला मिस करतो आहे. मी वेळ पण हवी आम्हाला. नमस्कार, मी अंजली कदम. बागेचं उद्घाटन झालेलं आहे आज या ठिकाणी. आम्ही आलो फिरायला. चांगली सुधारणा केली आहे, खूप छान बाग तयार केलेली आहे. बरेच दिवस वाट बघत होते चिपळूणकर या बागेसाठी. लहान मुलं खेळत आहेत, चांगली गोष्ट आहे. फक्त एक सांगेन की जरा स्वच्छता सगळ्यांनी चांगली, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ही स्वच्छता आपण या बागेत राखावी. नगराध्यक्ष मॅडम, संपूर्ण नगरपालिका टीम, ज्यांनी ही बाग तयार करण्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार चिपळूणकर. आज ह्या साने गुरुजी उद्यानाला भेट देताना खूप जुने आठवणीतले खूप जुनी आठवण ह्या साने गुरुजी उद्यानाला लाभलेली आहे. चिपळूणच्या वैभवामध्ये प्रथमतः साने गुरुजी उद्यान हे एक असं उद्यान आहे की त्याच्यामुळे आपल्या सक्रिय जीवनातून कुठे जावंसं वाटलं तर साने गुरुजी उद्यानसारखं दुसरं ठिकाण नाही आहे. खूप साऱ्या आठवणी ह्या आल्यावर इथं ताज्या झाल्या आणि ह्या आठवणी ताज्या झाल्या त्या निव्वळ ह्या इथल्या कार्यसम्राट नगराध्यक्ष असो सुरेखाताई खेराडे यांच्या चिपळूणला एक चांगलं सुशोभीकरण करण्याच्या त्यांच्या एक ईर्षेने हे त्यांच्या झपाटलेल्या मानाने बोललं तरी हे वावगं ठरणार नाही. त्यांनी हे सुंदरचं साने गुरुजी उद्यान कंसाई नेरोलॅक पेन यांच्या सौजन्याने एकत्रितपणे हा प्रोजेक्ट राबवला. इथं आल्यानंतर खूपच अतिशय छान वाटले. आपण ज्या दिवसभरामध्ये दैनंदिन जीवनातून कुठेतरी 2 मिनटं जाऊन तिथं निवांतपणा घ्यावा आणि मनाला आनंद मिळावा त्याबद्दल चिपळूणवासी नक्कीच नगराध्यक्ष मॅडमला शतशः धन्यवाद देत असतील. आणि हा गार्डन खरोखरच सुंदर केलेला आहे आणि त्याबद्दल नगराध्यक्ष मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम ह्या ठिकाणी जी कार्यरत होती त्यांची विशेषतः कौतुक करावं असं वाटतं. प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या कामामध्ये राजकारण हे केलं जातं, परंतु साने गुरुजी उद्यान आता अशा प्रकारे सुशोभीकरण झालं तर कुठेही राजकारण ह्या कामामध्ये पेपरमध्ये असं वावगं ऐकायला मिळालं नाही. सर्व नगरसेवक पण नगराध्यक्ष मॅडमच्या पाठीशी उभे राहिले आणि चिपळूणकरांना सुंदर असं हे गार्डन त्यांनी स्वाधीन केलेलं आहे त्याचा त्यांनी नक्कीच लाभ घ्यावा असे बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो. जय महाराष्ट्र. मी पुण्यातून आलो. मी म्हणजे लहान भरपूर लहान असतानापासून या बागेत येतो, पण आता जे रिनोव्हेशन केलेलं आहे ते खरंच फार छान केलेलं आहे. आता काही म्हणजे आता जिथे मी उभा आहे तिथे काही फ्लोअरवर जबरदस्त ग्रास आर्टिफिशियल ग्रास किंवा
जे नॅचरल ग्रास असतो त्याचं जर हे केलं तर रिअली छान मुलांसाठी जे एंटरटेनमेंटसाठी खेळणी किंवा वाघ सिंह आणि हे पण फार छान आहे. त्यासाठी रिअली आपल्या नगर परिषदेला ॲप्रिशिएट करावं लागेल. थँक्यू व्हेरी मच. सर कसं वाटलं तुला? चांगलं वाटलं. काय काय खेळलास? आणि मज्जा आली? रोज रोज येणार का? हो ना. कसं वाटलं तुला इथे बागेत येऊन? हां छान वाटलं. काय काय खेळलीस तू सांग. पाळणा. हां आणि मज्जा आली का तुला? चिपळूण नगरपालिकेने आज हे उद्यान सुरू करून सगळ्या चिपळूणकरांना, म्हणजे चिपळूणकर तसे हौशीच आहेत, त्यांना खूप हौसच आहे, कुठेही दिसलं अगदी जिवाळा मार्ट डी मार्ट सगळीकडे धाव मारतात. तर आज इथली गर्दी पाहून खूप आनंद होतो. आणि नगरपालिकेचे मी आत्ता सुरेखा ताईंना सुद्धा बोलले की खूप खूप आभार तुमचे की हे गार्डन सुरू केलं. मनापासून आभार. थँक्यू. अतिशय सुंदर सजावट केलेली आहे, झाडं पण छान लावलेली आहेत, लहान मुलांची खेळण्याची पण व्यवस्था अतिशय चांगली केलेली आहे. हे आमच्या नगराध्यक्ष सुरेताई खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली खरोखरच चांगलं केलेलं आहे काम. त्यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो. तसंच नेरोलॅक कंपनीचे मालक देशमुख साहेब, त्यांचे सहकारी यतीन डॉक्टर यतीन जाधव यांनी संपूर्ण अशी मेहनत घेऊन हे काम केलेलं चांगलं आहे. धन्यवाद. मी मुद्रा वाजे. खूप छान वाटलं. आम्ही लहानपणापासून इथे यायचो पण आता खूप वर्ष बंद केली, त्यामुळे आता पुन्हा चालू झालं. त्यामुळे खूप छान वाटतं आहे. परिसर वगैरे खूप छान सजावट वगैरे केलेली आहे. छान. अच्छा लग रहा है, एकदम अच्छा लग रहा है बच्चों के लिए. खूप मजा आली. निरंजन. नीरज. नीरज कसं वाटलं तुला इथे बागेत येऊन? काय काय खेळलास तू? आणि गुरुजी उद्यानाला आता आम्ही माझ्या मुलग्यासाठी भेट दिली. अतिशय नेरोलॅक कंपनी आणि चिपळूण नगर परिषद यांनी संयुक्त विद्यमाने एक सुंदर असा उपक्रम चिपळूणवासियांसाठी उपलब्ध करून दिला आहे. आम्ही त्यांचं सहकार्य आणि ह्याच्याबद्दल त्यांचं स्वागत करतो किंवा अभिनंदन करतो. आणि तसंच काही खेळण्यांवर त्यांनी किती वयोगटासाठी आहे किंवा किती वजनी गटासाठी आहे हे त्याच्यावर उल्लेख आवश्यक आहे. आणि एक लहान मुलांसाठी जम्पिंगचं ते जे असतं जम्पिंग नेट, त्यातलं एक त्यांनी जर आणखीन एक अवेलेबल केलं तर एकावेळी 10 ते 15 मुलं त्या नेटवर उड्या मारतात, तर त्याचं पण त्यांनी व्यवस्था करावी. आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे, आम्ही स्वागत करतो त्याचं. खेळणी आणि आवडलेल्या आणि आता तो घरी जायला तयार नाही एवढं ते आहे. आणि त्याचं टायमिंग किती आहे ते पण नगरपालिकेने जाहीर करावं, म्हणजे वेळेनुसार त्याच्यानुसार येता येईल. पब्लिक म्हणजे आपलं चिपळूणचं नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, पण ते किती लोकांना आत घ्यावं हे पण त्यांनी थोडं ते लोकांसाठी थोडं वाईट असेल, पण ते किती माणसं काउंटिंग हे त्यांनी काय तर निर्णय ठरवावं, म्हणजे करोना पसरणार नाही आणि किंबहुना त्याला कठोर पावलं घेऊन ते गार्डन बंद करायला लागणार नाही. आणि काही ठिकाणी अजून गार्डन थोडं डेव्हलप होईल ते करतीलच, पण अतिशय सुंदर लहान मुलांना काहीतरी करमणूक आहे. अतिशय सुंदर तो उपक्रम आहे. मस्त. खूप आनंद आहे बघितल्यावर. खरंच सगळ्यांचे प्रयत्न इतकं छान केलं आहे. मस्त वाटलं एकदम छान सुंदर केलं आहे. छान चिपळूणच्या शोभेत भर पडली आणि अतिशय आनंद आला. मस्त. आमची लहानपणी मुलं करत होती, आता अतिशय सगळ्या महिला पुढे म्हातारी माणसं सगळ्यांना मस्त झालं. बघायला त्याला छान आहे, छान केलं आहे सगळं. राहूल आणि मस्त झालं. नवग्रहांचं खूप छान केलं. छान छान झालं. Thank you.
बचो ना बातम्यांचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा विजन 3 न्यूज. धन्यवाद.